घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे पाय पसरून हवं तसं बसू शकता, घर म्हणजे हवं तेव्हा टाळी देऊन हसू शकता, घर म्हणजे गंमत जम्मत रुसवे फुगवे मस्करी थट्टा, घर म्हणजे माझघरातील देव्हारा आणि तुळशी कट्टा, घर म्हणजे आई जिथे तिच्या लेकरांची वाट पाही, घर म्हणजे प्रेम जिव्हाळा दुसरं तिसरं काही नसतं, घर म्हणजे नक्की काय असतं? घर, घर म्हणजे प्रेम, घर म्हणजे जिव्हाळा, घर म्हणजे आनंद, घर म्हणजे नात्यांचा लळा. नमस्कार मंडळी, DSK घर म्हणजे नक्की काय असतं या आपल्या कार्यक्रमात मी पंकज विष्णू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, असं म्हणतात की चार भिंतींनी घर बनतं, पण खरं म्हणजे घराला कधीच चार भिंती नसतात. तर आठवा आठवा ते बालपण, ते बालपण घरासमोरचं ते अंगण, अंगणातलं तुळशी वृंदावन, आसपास घनदाट झाडी, चिवताई खारुताई काऊ दादा, बालपणीचं सवंगडी, शेजार पाजारी आणि घरी पत्र आणून देणारे पोस्टमन काकासुद्धा, असं ते बालपण आणि तेव्हाचं ते भलं मोठं घर. काळाच्या ओघात ते भलं मोठं घर दिसेन असं झालं. फ्लॅट संस्कृती आली आणि एरवी सताड उघडी असणारी घराची आणि मनाची दारं आपोआप कधी बंद झाली कळलं सुद्धा नाही. मंडळी, एकीकडे काँक्रीटचं जंगल वाढत होतं तर दुसरीकडे पुण्यात निसर्गाच्या सान्निध्यात DSK विश्व आकार घेत होतं. मंडळी, आत्ता आपण आहोत पुण्याच्या सिंहगड रोडवर स्थित DSK विश्वमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. DSK घर म्हणजे नक्की काय असतं या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. सर, आपल्या कार्यक्रमाला खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि प्रश्नांचा ओघही सुरू झालाय. अनेक पत्र आपल्याला, लोकांना घरांची किती ओढ असते हे बघा, आणि घर हा आता अतिशय जीवनाचा विषय झालाय. अन्नधान्यात आपण सुटलो, वस्त्रात सुटलो, बाकीचे वेल्थ पण चांगली इंडियाची घोडदौड चालली असं आपण समजूया, पण घरात आपण अजूनही सुटत नाही या निमित्ताने कळतं. घरांसंबंधी प्रश्नांचा पाऊसच पडतं कामा नये, एवढं घर त्या माणसाचा अविभाज्य भाग असावा. पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे अरुण पाटणे अंमळनेर असून ते विचारतात, काय तक्रार करतात छोटीशी. ते म्हणतात की सर, तुम्ही नेहमी मोठ्या मोठ्या शहरात घर बांधता, छोट्या छोट्या शहरात का येत नाही? अरुण पाटणे साहेब, तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करा की तुमच्या गावात बिल्डर कधी येताच कामा नये. बरं. कारण की आज काँक्रीटचं जंगल शहरात नाईलाजाने उभं राहत आहे. किती सुंदर पूर्वी मुंबई पण होती, खूप पूर्वी 60-70 वर्षापूर्वी वाड्या होत्या, बरोबर आहे. नारळाच्या सगळ्या झाडांच्या मध्ये किती ते वाडे लपलेले असायचे. पुण्यामध्ये टुमदार छोटे छोटे बंगले असायचे, अरे 2-2,000 फुटाचे प्लॉट, 3-3,000 फुटाचे प्लॉट, त्यात तो बंगला असायचा. जसं शहरामध्ये मायग्रेशन वाढलं, माणसानं काही पर्याय झाला नाही की आज कुठेही भारतभर बघा तर 7-8 शहरातच मायग्रेशन येत आहे. की आपल्या गावात नोकरी मिळत नाही, शिक्षणाची चांगली सोय नाही, प्यायच्या पाण्याची चांगली सोय नाही, आई वडिलांना चांगलं हॉस्पिटल नाही, मुलांना चांगल्या शाळा नाही, आपण शहराकडे धाव घेतो आणि आपण गावाकडचं सगळं सुख हरवतो. तर नॅचरली बिल्डर हा जमात अशी आहे की त्या ओनरशिप फ्लॅट बांधतो. ओनरशिप फ्लॅट कोणाला लागतात की ज्या शहरामध्ये पांढरपेशांचं मायग्रेशन वाढतं. लोंडेच्या लोंडे येतात, पांढरपेशाची अवस्था असते शेळीच्या शेपटीसारखी, धडणं अभ्रू झाकतात, ते धडणं माशी उडवता येत आहे, त्याला सगळं लिगल कायदेशीर घर लागतं, त्याच शहरात बिल्डरची गरज असते. मग बाकीच्या शहरातनं काय, त्या छोट्या शहरातनं काय, आजही अंमळनेर असू दे, अरे कोल्हापूर असू दे, इव्हन तुमचं जळगाव असू दे, तुमचं हवं असेल तर तुम्ही नागपूर तर अमरावती असू दे, तर छान पसरलेला निसर्ग जमीन आहे परमेश्वरानं दिलेली. माणसं अजून शहरापेक्षा कमी लोंडे आहेत तिथे. आपापले 2,000-3,000 फुटाचे प्लॉट पाडा, सुंदर घर बांधा. बिल्डर नावाच्या माणसाला बोलवता कशाला, म्हणून तुमच्या घरात आम्ही तुमच्या गावात येत नाही हे चांगलं असं मी समजतो. चांगली गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे. अजून एक पत्र आलंय सुहास पोद्दार कल्याणहून. सर, घर घेताना आम्ही प्लॅन पाहतो, दर पाहतो, यापेक्षाही अजून काही वेगळा विचार करायला हवा का?
अरे कोथिंबिरीची गड्डी बघताना सुद्धा खालून वरून बघता आणि मुलगी जेव्हा बघायला जातात तिथं चार पिढ्यापासून सगळं बघता. घर इथं आवश्यक गोष्ट आहे. घर बनवणाऱ्याचं कूळ पण बघा, हे पण महत्त्वाचं आहे. प्लॅन जरूर बघा, जागा जरूर बघा, बांधणारा माणूस कोण आहे, वधू पिता कोण आहे. कारण की एक प्रकारे तर आम्ही आमची मुलगी तुम्हाला देत असतो, किंवा तुम्हाला जे प्रॉडक्ट घ्यायचं त्याचं मॅन्युफॅक्चरचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्यामुळे त्याची पर्सनल चौकशी करा. चौकशी अशी करा की त्याचं ट्रॅक रेकॉर्ड किती वर्षाचा. हा माणूस फसवणार नाही. आज आपल्या आयुष्यातली सगळी कमाई तुम्हाला सांगतो, मध्यमवर्गीय त्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र ठेवलेलं असतं, बाकी सगळं घराकरता देत होते. हां, घरात काही सोनं नाणं नाही, आनंदाने देते, पण तिला दुःख नाही होत. कारण घर हा नवीन दागिना तेरा तयार करा, जसं दोन घर देऊन करताना. मग सोनाराकडे जुने सगळे दागिने दिले, नवीन दागिना कर म्हणणं, त्या सोनाराने फसवलं तर कसं होईल. म्हणून सोनार जसा विश्वासार्हता पाहिजे, कारण की सोनं हा प्रकारच असा आहे की कळत नाही त्यात पोतळ किती आणि सोनं किती. तसं घर असं आहे की मी विटेच्या मध्ये माती घालतोय का सिमेंट घालतोय का काय घालतोय, राख घालतोय, हे कळणारा तुम्हाला ट्रस्ट वरतीने बिल्डर मिळायला पाहिजे. तर बिल्डरची जात कोई शोधा, तुमचं घर तुम्हाला आनंददायी निश्चित मिळेल. लहान मूल मोठं होतं, कधी दात येतात, कांदणे येतात, गोवर येतात, त्याला छोटे मोठे आजार होणार, त्यातनं तो सशक्त होतं. तशा घराला पहिले दोन वर्ष चिकार छोटे मोठे प्रॉब्लेम असतात, विशेषतः पुण्यासारख्या ठिकाणी एक्सपान्शन जॉईंट तयार होतात, हेअर क्रॅक तयार होतात, सीपेज थोडंसं राहू शकतं. आपण घर बघताना कागदपत्र बघतच नाही. बिल्डरचं जसं ट्रॅक रेकॉर्ड पाहायला पाहिजे, तसं घराचे कागदपत्र बघायला पाहिजे की जमीन यांनी आणली कुठनं. त्याच्याकरता ठीक आहे ना, तुम्हाला एखादा वकील 2-5 हजार रुपये फी लावेल, पण तो तुम्हाला प्रॉपर सल्ला आयुष्य. पण माझ्या पाहण्यामध्ये चांगले बिल्डर पण आहेत, वाईट बिल्डरची संख्या जास्त आहे म्हणून असं वाटतं, पण चांगले बिल्डर आहेत. आणि माझ्या पाहण्यात तरी चांगल्या बिल्डरचे असे प्रोजेक्ट अडकलेले माझ्याकडे फारसे पाहण्यात नाही, ऑनेस्टली फारसे पाहण्यात. म्हणून परत माणसाचं जे आहे जे कुळ बघायलाच पाहिजे, गोत्र बघायला पाहिजे की हा काय करतोय. आणि साधारणतः उघड्या डोळ्याने इकडे तिकडे पाहिलं तर आपल्याला आपला जो बिल्डर आहे तो मिळू शकतो. आम्ही नेहमी म्हणतो की जसं प्रत्येक फॅमिलीला फॅमिली डॉक्टर असतो, तसं तुमचा फॅमिली बिल्डर व्हावा. आणि आम्ही त्या दृष्टीने DSK म्हणून धडपडत असतो की आम्ही तुमचे फॅमिली बिल्डर आहोत. वा, म्हणजे फॅमिली डॉक्टर जसा आवश्यक असतो तसा फॅमिली बिल्डर तुमचा व्हायलाच पाहिजे. बिल्डर हा तुमच्या घरातलाच असायला पाहिजे, शत्रू असून चालणार. आणि मला वाटतं DSK हा जो ग्रुप आहे हा प्रामुख्याने आम्ही त्याच्याकरताच धडपडतो. आम्ही नेहमी म्हणतो की अरे ग्राहकांच्या खिशात नाही हात घालायचा, हातच घालत असेल तर त्याच्या हृदयात घालायचं. आणि आपोआप तुम्ही त्याच्या हृदयातले एकदा झालं की घरातलेच एक मेंबर त्याच्या सुखात काय दुःखात काय सगळ्यात तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच मिळाली असतील. आणि आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेकच्या पलीकडे आपण भेटणार आहोत आजच्या खास पाहुण्यांना. तोपर्यंत घेऊया छोटीशी DSK विश्रांती. कसे मोठे झालो, एकमेकांचेच युनिफॉर्म सगळे लाईनीत असल्यामुळे ह्याची पुस्तकं पुढच्या वर्षी त्याला, त्याची पुस्तकं त्याला, त्याचा युनिफॉर्म त्याला, असंच जगलो. कष्ट करून करून आजारी पडलेलं एकतरी मला दाखवा. काम करून करून आजारी पडलेलं तुम्हाला एकही सापडणार नाही. सगळे श्रीमंत अळशी लोक डॉक्टरच्या लाईनीत जाऊन तपासा, हे कष्टच करत नाही. घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे नक्की काय असतं? नमस्कार, DSK घर म्हणजे नक्की काय असतं ह्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आजच्या आपल्या खास पाहुण्यांबद्दल काय सांगायचं? तेंडुलकरांची नायिका असं त्यांना म्हटलं जातं, किंवा भारतीय रंगभूमीवरची बंडखोर नायिका असंही त्यांना म्हटलं जातं. पण त्याहीपेक्षा वेगळी ओळख म्हणजे एक अतिशय उत्तम गृहिणी आणि सुग्रट, कमला बेबी सखाराम बाइंडर मला वाटतं तुम्ही ओळखलं आहे. आज आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री लालन सारंग. नमस्कार. नमस्कार लालन भाई, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे DSK घर म्हणजे नक्की काय असतं. सगळ्यात आधी मला असं विचारावं वाटतं की तुम्ही सात भावंड, सात भाऊ बहीण म्हणजे कल्ला असणार घरात, म्हणजे तुमच्या बालपणीच्या काही आठवणी, त्या घरातल्या आठवणी आमच्याशी शेअर करा ना. छोट्या छोट्या गोष्टी नाही आठवत अनफॉर्च्युनेटली मला, पण सात भावंड आणि चाळीचं घर तरी आमच्या नशिबाने असं म्हणेन की ते एक रूमचं नसून 2 रूमचं होतं. माझे वडील थोडेसे तरी कुठेतरी पुढचं बघणारे असावेत, पण तरी लहानच होतं. सात भावंड, आजी होती त्यात, आई वडील आम्ही सगळे, पण अगदी म्हणजे अशी भांडलेली आठवतं की तुझा बिचारा माझ्या बिचाऱ्याला लागला वगैरे असं सुद्धा आम्ही मानलोय छोट्या छोट्याच्या. पण तो जो एक आनंद होता, आम्ही कसे वाढलो, कसे मोठे झालो, एकमेकांचेच युनिफॉर्म सगळे लाईनीत असल्यामुळे ह्याची पुस्तकं पुढच्या वर्षी त्याला, त्याची पुस्तकं त्याला, त्याचा युनिफॉर्म त्याला, असंच जगलो. पण आत्ता जर विचार केला ना तर अशी आठवण, अशी वाईट आठवणीच नाहीत.
म्हणजे त्यात समाधान होतं त्या घरामध्ये सुद्धा, त्या गरिबीत सुद्धा समाधान होत. सात जणात वाटून खाण्याचा खूप मोठा असतो. कसं खाल्लं, काय खाल्लं, किती खाल्लं मला आठवत नाही. एवढीशी ते फटाके ते वाटले जायचे, मग ते फटाक्यात भाऊ एकच असल्यामुळे त्याला जरा जास्त दिले जायचे त्यावेळेला होत ते. बाकीचे आम्हाला मग ते आम्ही ते तुळशीच्या लग्नापर्यंत ते उन्हात ठेवायचे आणि ते छोटे छोटे वापरायचे. मग ते घराच्या चाळीच्या रांगोळी काढायची, मग सगळे नेऊन एकमेकांच्या रांग. तो जो सगळा आनंद ना, तो आता तुम्ही कितीही पैसे कमवा तो नाही आनंद राहिला. असं माझं उल्लेख केला की तुम्हाला आता 2 BHK घर सुद्धा खायला वाटतं किंवा ते मोठं वाटतं किंवा त्या तुमच्या आधीच्या घरापेक्षा. मला पहिल्यापासून तुला अगदी प्रामाणिकपणे सांगते, आता तर वय झालं पण जेव्हा लहान याच्यात राहतो किंवा यंग एजमध्ये सुद्धा मला कधी आपला बंगला असावा असं वाटलं नाही. खरंच सांगेल, तू बिलीव करणार नाही, मला असं वाटलं घर असावं ज्या घरात खूपसे पाहुणे येतात. आम्ही खूप छान गप्पा मारतो. रात्री 2 वाजता 2:30 वाजता आला तरी तो माणूस जर त्याला भुकेला असेल तर मी त्याला जेवण करून घातलंय आणि तो घरातून माझ्या आनंदाने गेलाय. हे माझं घर आणि ते मी अजूनपर्यंत जपते. माहेरचं घर आणि त्यानंतर सारंगांशी लग्न झालं. सारंगांशी लग्न झालं तर मधल्या वर्षभरात आम्हाला कुठे राहायचंच माहिती नव्हतं. अच्छा, म्हणजे काही ठिकाणच नव्हतं. काहीच ठिकाण नव्हतं. लग्नाच्या 8 दिवस आधी आम्हाला 1 रूमची जागा मिळाली. मग ते गाणं आहे ना हिंदी पिक्चर मधलं, तसं दो दिवाने शहर में आबोदाना ढूंढते हैं. लग्न तर ठरवलं, वर्षानंतर ठरवलं पण आम्हाला जागा नव्हती. मग ती फॉर्च्युनेटली 1 रूम मिळाली, ती त्याच्याही पद्धतीत सजवली. म्हणजे अशी रूम होती, तू बिलीव करणार नाही, आम्ही दरवाजा उघडून बाहेर पडलो की डायरेक्ट फुटपाथवर. मग कुलूप लावायचं फुटपाथवर उभं राहून, टॅक्सी बोलवायची काय असेल जायचं. पाऊस पडला तर छत्री घ्यावी लागायची नाही, की दारातच उभं राहून टॅक्सी बनायची स्कूलला. अशा घरापासून आताचा 2 बेडरूमचा फ्लॅट. माझी सून आल्यानंतर वर्षभराने आम्ही लोखंडवाल्यात राहायला गेलो अंधेरीला. तर ते घर मध्ये छान होतं, जरा आर्टिस्टिक घर होतं. तर तिला ते रस्त्यावरच घर असल्यामुळे, माहीमचं चर्च आहे ना नवीन चर्च, तिला असं बघितलं का त्रास व्हायचा जाताना, मम्मी किती छान घर होतं ना. म्हणून ती डोळ्यात पाणी येणे. मी म्हटलं तुझ्या डोळ्यात पाणी काय येतं, 16 वर्ष मी राहून माझ्या नाही डोळ्यात कधी पाणी. अरे आश्चर्य, तुम्ही ते सगळं डिटॅच करू शकलं. हो, मी म्हटलं मी डिटॅच होते, कारण मला त्या वास्तूचा म्हणजे चल गोष्टी नसते, अचल गोष्ट असते, त्याचं मला नाही बोह. आत्ता तू बिलीव करणार नाही, तुमच्या आता मी इथे अच्यात आले, फर्स्ट टाईम आले मी DSK मध्ये. इथे आल्यावर मला वाटलं आता इथे एक छोटंसं 1 बेडरूमच घ्यावं आणि असं निसर्ग समोर आणि मी एकटी छान राहते. घर कुठेही घ्या, जे घर तुमच्याशी बोलतं ते तुमचं होतं शेवटी. बरोबर, सूर जुळायला लागतात, तशा भिंतीचे पण सूर जुळायला लागतात. भिंतीचे पापुद्रे उडून नाही चालणार. भिंतीचे आतला आत्मा जर तुम्हाला सापडला तर ते घर तुम्हाला आवडतं. जे माहेरच्या घरात तुम्हाला तो आत्मा सापडला, नवीन घरात आमची अशा आहे आत्ता ज्या घरात राहतात तिथे निश्चित तुम्हाला आत्मा सापडलेला असेल. आल्याबरोबर तुम्ही अगदी म्हणजे विश्वास ठेवणार. आल्याबरोबर मी सगळं बघितलं, म्हटलं आता मी तिकडे जाताना तुमच्या त्या ऑफिसमध्ये जाणार आहे, विचारणार आहे की मला असं दिसतंय. अरे मी एकटी आहे, समजा माझ्याकडे कोण नसलं, एकटी आहे तर मी राहू शकेन आनंदात, कारण मला निसर्ग दिसतोय, मला शांतता आहे. निसर्ग हा सगळ्यात प्रामाणिक मित्र, अजिबात कटप त्याच्या मनात नसतं, कुठले कपटीपणा नाही. माणसात अशा ठिकाणी राहावं, कारण माणसं आता दुरावले आहेत. जेवढं मोठं घर होतं ना तेवढं माणसं दुरावली जातात, कारण मग प्रत्येकाची आपली खोली असती, त्याचं विश्व असतं, त्याला दुसऱ्याकडे बोलायला प्रेम नसतं असं नाही म्हणणार, पण त्याच्याकडे दुसऱ्याकडे बोलायला वेळ नसतो. प्रत्येकजण आपल्या आहे ना, दिसते आहे ना, बरी आहे, असं एक ॲटिट्यूड व्हायला लागते. त्याच्यामुळे घरापेक्षा माणसं त्या मला जास्त. मंडळी लांदाने खूप एक सुंदर असा विचार आपल्यासमोर मांडला की घरापेक्षा त्यात राहणाऱ्या माणसांशी त्यांची खूप अटॅचमेंट होत आली आहे आत्तापर्यंत. लालनजी खूप छान गप्पा रंगल्यात, अशाच पुढे चालू राहतील छोट्याशा विश्रांतीनंतर. भाकरी फिरल नाही की करपते, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मेंदूला आणि शरीराला आवश्यक ते ट्युनिंग द्या. हार्ट कुठे झोपतं, कधीच झोपत नाही. त्यामुळे वी एन्जॉय अवर लाईफ आमच्या कष्टामध्ये. पण वयाच्या 64व्या वर्षी पहिल्यांदा आयुष्यात झालं, जेव्हा माझा आता नातू 1 वर्षाचा झाला, तेव्हा लक्षात आलं की आता थांबायला पाहिजे. घर म्हणजे नक्की काय असतं, घर म्हणजे नक्की काय असतं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक. आपण पाहतोय DSK घर म्हणजे नक्की काय असतं आणि आपल्यासोबत गप्पा मारत आहेत लालन सारंग. लालन ताई, तुम्ही पण प्रचंड बिझी असणार तुमच्या जेव्हा काही नाटकाच्या कारकिर्दीच्या वेळी दौऱ्यानिमित्ताने बाहेर असणार, तर त्यावेळी घराची ओढ किंवा घराची अटॅचमेंट, अर्थात आपण मगाशी म्हटलं माणसांची, घरातल्या माणसांची,
तेव्हा काही वाईट वाटायचं किंवा तेव्हा काय भावना होता? त्रास व्हायचा खूप, म्हणजे एकतर मी सुरुवात केली व्यावसायिक वर तेव्हा राकेश 1.5-2 वर्षाचा होता. ओके. तसं लग्न होऊन 3-1 वर्ष म्हणजे 2.5-3 वर्ष झाली होती. तर नवऱ्याची ओढ होती आणि मुलाची पण ओढ होती. आणि आमचे अत्रे थिएटर्समध्ये त्यावेळेला मी व्यावसायिक रंगमंच सुरू केला तो अत्रे थिएटर्समधून 15-20 दिवसाचे दौरे, घरी ये पण 4 दिवसांनी परत दौरा, कारण 4-4 नाटकं मी त्यांची करायची. अच्छा. तर त्याच्यामुळे मग गेलं ना की, आणि आतासारखी सिच्युएशन नव्हती, तुला माहिती आहे पूर्वी हॉटेल्स चांगली नसायची, थिएटर चांगली नसायची, एकंदर मॅनेजमेंट चांगली नसायची. एक गोष्ट अशी झाली की बेळगाव, आम्ही कोकण सगळं करून बेळगावला जाऊन तिथे गोव्याला जाणार होतो, तर मध्ये एक शो कॅन्सल झाला. तर मी काय पराक्रम कर, बेळगावला रात्रीच्या रात्री शो संपल्यानंतर मी ट्रेनमध्ये बसले. बर. मी पुण्याला आले, पुण्यावरनं दुसरी ट्रेन डेक्कन एक्सप्रेस पकडून मी मुंबईला गेले. आणि मुंबईला मी 1 दिवसासाठी नवऱ्याला आणि मुलाला गेले भेटायला, 1 दिवस त्यांच्याबरोबर, दुसऱ्या दिवशी सबंध फिरले, तिसऱ्या दिवशी मी फ्लाईटचं तिकीट काढलं, मॉर्निंगला फोंड्याला गेले, तिथून जिथे शो होता तिथे जाऊन मी शो केला. काही क्षणांसाठी तुम्ही, हा, तो जो आनंद त्या दोघांबरोबर मिळवायचा ह्या प्रकार करा, कारण खूप नंतर नंतर थोडी सवय झाली. 2 जास्त महत्त्वाची नाटकं माझ्या जीवनातली सगळ्यात, एक तर सखाराम वेंडर आणि दुसरं रथचक्र सीना पेन्सिनचं. आमचं रथचक्रचं सेट जेव्हा आम्ही म्हापशाला गोव्याला शो लावला, तर ते पूर्वी कसे झापाची थिएटर्स आणि ते मातीचं बांधलेलं असायचं, पाऊस झाला की ते सगळं जायचं परत ते बांधलं जायचं. तर आम्ही गेलो ते आमच्या लक्षात आलं की सेट जिथे संपतो रे संपतो तिथे स्टेज पण संपत होतं, म्हणजे स्टेज संपतं तिथे सेट संपत होता. तर मी ती मुलं जी माझी कामं करायची, विजय कदम आणि विराज चिटणीस होते, त्यांना मी सांगितलं अरे बघा हा तुम्ही असंच आहे, तुम्हाला ह्याच्यातून जाता येणार नाही. पण मौनी बाबाचं काम करणारा जो ग्रहस्थ होता, तो त्याचं काम 3रा अंकात असल्यामुळे त्याने ते बघितलंच नाही, तो गप्पा मारत बसला होता. आणि त्याचा सीन सुरू झाला 3रा अंकात, मौनी बाबा म्हणजे त्या तिचा नवरा येतो, तो येतो आणि एका बिल्ववृक्षाच्या झाडाखाली, ते झाड असं अगदी कॉर्नरला होतं सेटच्या, तिथे तो बसतो, तिथेच तो बोलतो आणि सकाळी उठून तो तिथून अदृश्य होतो. तर तो बसला आणि ब्लॅकआउट झालं, सगळा सीन झाला माझा त्याचा ब्लॅकआउट झालं आणि त्याला कुठून जायचं कळलंच नाही. तो ग्रहस्थ मौनी बाबा झाले, तो मौनी बाबा झालेला ग्रहस्थ, त्याचं नाव सांग, तो झालेला ग्रहस्थ त्या बिल्ववृक्षाच्या या बाजूला जो पार असतो तिथेच तो, ती त्याने कफनी घातली होती, कफनीत तो खाली बसला होता तसाच, आणि तो प्रेक्षकांना सुद्धा दिसत होता. आणि त्याच्या बाजूला ही मोठी जाव बसते पारावर आणि म्हणते काल आला काय, हा गेला काय, या बाईने केलं काय, आणि हा तिच्या पायाकडे बसला होता रे. आणि प्रेक्षक पण हसतात, स्टेजवर सगळेजण हसतात. मी म्हटलं अहो काय चाललंय, काय खाली उतरा, नाही झालं तरी मी कसा खाली उतरा, म्हटलं हात मोडेल पाय मोडेल उतरा खाली, म्हणून मी हात धरून असा सरपटत त्या माणसाला खाली घेतला. आणि मग मी त्याला जे काय लेक्चर दिलं की म्हटलं रंगभूमीवर बोलून उपयोग नाही, पर्सनल एक्सपिरियन्स महत्त्वाचा असतो, म्हटलं येऊन नुसत्या गप्पा मारत बसता, सेट बघा कुठे लागतं काय लागतं, मला जाता येईल की नाही काही नाही. तुम्ही अभिनय तुमच्या एवढ्या रक्तात असतो आणि खरं जगताना त्याची तुमची सर्कस करायला लागतं, एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात हसू, मुलांची आठवण येणार इकडे प्रेक्षकांनाही तुम्हाला खुश करायचं, तर दुःख आपलं दाबून तुम्ही कसं काय असं झालेलं आहे. म्हणजे माझ्या घरात माझी हार्ट अटॅकने अचानक गेली आणि दुसऱ्या दिवशी जोडीदारचा प्रयोग मी शिवाजी मंदिरला करत होते. दुःख नसतं असं नाही आहे, 8-10 दिवस आईच्या दुखवट्यासाठी मी ठेवू शकले असते, पण त्यांनी माझी आई परत मिळणार नव्हती. मग तो येणारा जो प्रेक्षक त्याला कसं परत पाठवायचं, म्हणून मी काय रडले की मी मेकअप केल्यानंतर इतके रडले की सगळा मेकअप गेला होता आणि मग मी पहिल्या अंकाला उभी राहिली. असे प्रसंग खूप आलेले आणि गेलेले आहेत, करावंच लागतं. तसं मी यांच्याबद्दल म्हणते की एवढ्या छोट्या ह्याच्यातून आणि आज त्यांनी विश्व उभं केले, एका छोट्या छोट्या छोट्यातून माणूस एवढा मोठा होतो, म्हणजे त्याचं कर्तृत्व त्याची मेहनत हे सगळंच असतं. पण हे सगळं करत असताना तो बरंचसं मिसही करत असतो, घरचं वातावरण मिस करतो, घरातली माणसं मिस करतो, त्या गप्पा असतात, ती भांडणं असतात, ते डिस्कशन्स असतात, किंवा नातवंड झाल्यानंतर ती नातवंड तो जो खेळाबर त्यांच्यावर खेळायचा आनंद असतो हे कळत न कळत मिस होतं. तुमच्या बाबतीत खूप झालं असेल मान्यवर आहे, बघा पहिला अर्धा भरला का सरला, 8व्या वर्षापासून मी कष्ट करतो आहे, त्यामुळे मला कष्टाचा एवढा नाद आहे, एवढा शौक आहे. तसं तुम्ही रंगभूमीवर जसं मुलांची आठवण येत असेल तशी तुम्हाला रंगभूमीची पण आठवण येत असणार, त्यामुळे
आय वी आर पॅशनेट आणि माझ्या परमेश्वर कृपेने मी माझ्या पत्नीवर प्रेम जमलं. आम्ही सगळं घरच काम करतो, त्यामुळे आम्ही काम करता करता बोलतो, काम करता करता प्रेम करतो, त्यामुळे आम्हाला कधी असं जाणवलं नाही. पण वयाच्या आता 64व्या वर्षी पहिल्यांदा जाणवलं. म्हणजे आज तुम्हाला सांगतो, वयाच्या 8व्या वर्षापासून जे सुंदर कष्ट करतं आणि माझं आवडीचं वाक्य आहे प्रेक्षकांनाही सांगतो, कष्ट करून करून आजारी पडलेलं एकतरी मला दाखवा, काम करून करून आजारी पडलेलं तुम्हाला एकही सापडणार नाही. सगळे श्रीमंत अळशी लोक डॉक्टरच्या लाईनीत जाऊन तपासा, हे कष्टच करत नाही. त्यामुळे 365 दिवस कष्ट म्हणजे काय, तुम्ही लाईव्ह आहे, लाईव्ह जगताय. रोज झोपताना आपण असं झोपतो, किती आशेने झोपतो की उद्या सकाळची आपण डायरी करतो. तुम्हाला काय माहिती का उद्या सकाळी उठणारात का तुम्ही? पण याचाच अर्थ काय की तुमचं हृदय आणि तुमचा मेंदू कधीच झोपलेला नसतो, तो चालतच असतो. भाकरी फिरल नाही की करपते, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मेंदूला आणि शरीराला आवश्यक ते ट्युनिंग द्या. हार्ट कुठे झोपतं? कधीच झोपत नाही. त्यामुळे वी एन्जॉय अवर लाईफ आमच्या कष्टामध्ये. पण वयाच्या 64व्या वर्षी पहिल्यांदा आयुष्यात झालं, जेव्हा माझा आता नातू 1 वर्षाचा झाला, तेव्हा लक्षात आलं की आता थांबायला पाहिजे. कारण की तो अजून तरी किती वर्ष मला मिळणार? 4च वर्ष. त्याचे 5व्या वर्षी शाळा सुरू झाली आणि त्याची मॉम त्याला म्हणाली अभ्यास आणि अमुक आणि तेवढं. पण हे होईला त्याला तुम्हाला आजोबाच व्हायला पाहिजे, आणि आजोबा झाल्यावर थांबावं. जे पूर्वजांनी सांगितलं वानप्रस्थाश्रम रिटायर कधी व्हावं, ते आत्ता आत्ता पटायला लागलं. बघूया काय होतं. फारच छान, कारण ते आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्यावर शेअर केल्यात. खूप खूप बरं वाटलं, खूप मजा आली आणि तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू मंडळी. लालनंतनी त्यांचे अनुभव आपल्याबरोबर शेअर केले, काही खूप विनोदी, काही हृदयाला हात घालणारे, चटक्या लावणारे असेही काही प्रसंग त्यांनी आपल्याला सांगितले. खूप मजा आली, खूप शिकायला मिळालं त्यांच्या गप्पांमधून. जेव्हा दोन अनुभवी माणसं आपल्याला काही सांगतात तेव्हा त्यांच्या चर्चेतून, त्यांच्या गप्पांमधून नुसतं मनोरंजन किंवा नुसतंच गप्पा नाही तर आपल्याला खूप शिकायला मिळतं, ही मला आज स्वतःला खूप प्रकर्षाने जाणवलं. मंडळी, घरासंदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आमच्याकडे जरूर आम्हाला पाठवा, पत्र पाठवा, ईमेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे DSK हाऊस, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे 411005. पत्ता पुन्हा एकदा, DSK हाऊस, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे 411005. तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता. आमचा ईमेल ID sales@dskdl.com. ईमेल ID पुन्हा एकदा, sales@dskdl.com. फेसबुकवर सुद्धा आम्ही अवेलेबल आहोत. आमचा फेसबुक ॲड्रेस आहे DSK for Pune. आजचा भाग इथेच संपूया, पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी, ह्याच वेळी, ह्याच वाहिनीवर. तोपर्यंत धन्यवाद. घराचं घरपण हे घरची लक्ष्मी सांभाळते. वा, आणि आम्ही फक्त सहकार्य करतो, कारण आमच्या या कामाच्या वेळा अशा विचित्र, कामाचं स्वरूप असं विचित्र, आणि मग सारखं बाहेर जायचं, बाहेर राहायचं, घरी आलं तरी लक्ष बाहेर, त्याच्याशी ॲडजस्ट करून घ्यायचं, हे त्यांचं फार मोठं श्रेय आहे. माझ्या पोलीससुद्धा 22-25 मजली टॉवरमध्ये राहतील, त्यांना स्पीडी लिफ्ट असतील, आणि त्याचा मेंटेनन्स त्यांना झेपणार नाही म्हणून कडेने कमर्शियल बिल्डिंग काढून त्याच्या भाड्यातनं तो मेंटेनन्स केला जाईल. DS कुलकर्णी त्याच्यातनं एक कप चहा पण मिळणार नाही. घर म्हणजे नक्की काय असतं?